नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल ओमकर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती. आणि सर्वांनी कंटेंट पाहिलाच आहे, आणि कंटेंट असं आहे की आता आला ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना आलेला आहे, तर सर्वांना चाहूल असते ती म्हणजे आपल्या सणांचीच, जशी की नारळी पौर्णिमा झाली, दहीहंडी झाली आणि गणेशोत्सव. या सगळ्यांचं आगमन जे असतं ना, ते ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना अशी अशी निघून जातं की कोणाला समजत नाही कधी या सणांची चाहूल सर्वांना लागते. सगळे आनंदित असतात या सणांसाठी, उत्सुक असतात. तर तसंच आज आपण चाललो आहे गोरेगावला देवयानी क्रिएशनमध्ये भेट द्यायला, तिकडची कलाकृती पाहण्यासाठी. आणि हा कारखानाच आहे, जो फॅक्टरी आहे ही कारखाना आहे बाप्पाचा, तो माझी भाऊजी आहेत, माझे भाऊजी आहेत प्रदीप जाधव यांचा आहे. तर तिथे आम्ही व्हिजिट करणार आहेत, आणि तिथे कलाकृती मला बघायची की म्हणजे त्यांनी ऍक्च्युअली मेन्शन केलेलं आहे खाली की शाडूच्या मातीच्या मूर्त्या, परत कागदापासून ज्या टिश्यूजच्या मूर्त्या बनतात त्या, त्याच्यानंतर शेणापासून बनणाऱ्या मूर्त्या. आज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार की शेणापासून सुद्धा मूर्ती कशी बनली जाते, बाप्पाची काय. तर कंटेंट आवडेल असंच सर्वांना आज बनवणार आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, आणि नवीन असेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा. आणि मेन पॉईंट म्हणजे चॅनलच्या खाली ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल आणि बेल आयकॉन प्रेस केलं असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा, की सर्वांना पुढचे जे व्हिडिओ येत असतील, आता आगमन सोहळे आहेत, पाठपूजन सोहळा आहे, दही काला उत्सव आहे, नारळी पौर्णिमा आहे, सगळ्याचे कंटेंटचे व्हिडिओ सर्वांना नक्कीच्या नक्की पाहायला भेटतील. सो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. म्हणजे हे जे लोकेशन आहे मिरवाणी रोडवरती आहे, सर्व्हिस रोडला आतमध्ये. तर म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे बाप्पा बघताय ना, त्यांच्या मूर्त्यांची हाईट आहे 1 फूट ते 1.5 फुटाच्या मूर्त्या सर्व. आणि ह्या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या POP च्या आहेत. आतापर्यंत तुम्ही ज्या बघताय सर्व मूर्त्या त्या POP च्या आहेत, 1 ते 1.5 फुटामध्ये या सर्व अवेलेबल आहेत. आणि सुबक अशा मूर्त्या, उत्तम प्रकारचं पेंटिंग केलेलं आहे यांच्यावरती. एक सुंदर अशी मूर्ती, म्हणजे बोलतात ना घरी बसू शकतो आपण अशी मूर्ती. आणि मला आवडलेली सगळ्यात ही मूर्ती, अप्रतिम बाप्पा असा, जे बाप्पाचे डोळे आहेत ना बघण्याचा. आणि छोटीच मूर्ती आहे ही, 1.5 फुटामध्ये मूर्ती आहे, पण अप्रतिम दिसतो हा बाप्पा खरंच. नक्की संपर्क करा देवयानी आर्ट्सला, तर कोणाला मूर्ती हवी असेल, कोणा बाप्पाची मूर्ती हवी असेल तर. आणि ॲड्रेस जो आहे तो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा प्रदीप जाधव यांचा मेन्शन करतो आहे.
आणि म्हणजे जसं की मी बोललो की या व्हिडिओमधला खास आकर्षण होता जे आहे शाडूच्या मातीच्या मूर्त्यांचं जे आहे, त्याचप्रमाणे शेणाच्या मातीच्या मूर्त्या या आहे. शेणाच्या मातीच्या मूर्त्या 9 इंचामध्ये बनलेल्या, ह्याच्यामध्ये शेणापासून या मूर्त्या बनल्यात आणि थोडासा लगदा म्हणजे जे टिश्यूज असतात आणि शाडूची माती असं थोडासा वापर करून शेणाच्या मूर्त्या बनवल्या आहेत. नवीन क्रिएटिव्हिटी आहे, सर्वांनाच आवडेल असं मी असं मला तरी वाटतं आहे, सर्वांना आवडतील. आणि चला आता आपण जातो आहे अजिंच्या कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये. इथे आपण जे आहेत शिवडे मित्रमंडळ इथे आपल्या मूर्त्या दिसलेल्या आहेत आणि खरा जो मेकिंग आहे तो त्यांच्या कारखान्यामध्ये बनतो. तिकडे चाललो आहे आणि इथे आल्या तुम्हाला पाहायला मिळाल्यात ह्या मूर्त्या. ह्या पण मूर्त्या छोट्या आहेत बऱ्यापैकी, 9 इंच 10 इंच 12 इंच 1/2 फूट 1 फूट अशा आहे मूर्त्या. ही जी मूर्ती पाहताय हा जो पॅटर्न आहे हा आहे शाडूच्या मातींचा पॅटर्न आहे. त्याचप्रमाणे बाजूलाही सुद्धा बाप्पा आहे, हा सुद्धा शाडूच्या मातीचाच आहे बाप्पा. ह्याच्यामध्ये अजून फिनिशिंग झाली नाही मूर्त्यांचं, फक्त जस्ट आकार घेतलेला, बेस तयार आहे. आणि ही जी मूर्ती आहे आपण जे बोलतो टिश्यूजच्या मूर्त्या, ही टिश्यूजची मूर्ती आहे. खूप हलक्या असलेल्या मूर्त्या ॲक्च्युली, आणि सध्या टिश्यूजच्या मूर्त्या भरपूर जण यूज करतात. हा बाप्पा पी ओ पीचा आहे, ही मूर्तीसुद्धा 2-2.5 फुटापर्यंत आहे. म्हणजे पी ओ पीच्या मूर्त्या लिमिटेड आहेत आपल्याकडे. हा 3-3.5 फुटाचा बाप्पा आहे, याचंसुद्धा अजून काम काहीच नाही झालेलं आहे, थोडं रफ वर्किंग आहे. पण आता गणपती याला कमीच दिवस उरले तर आता काम पटापट तयारीला लागणार आहे, पेंटिंग काम, यांचं पॉलिशिंग वगैरे. ह्या 2 मूर्त्या सेम आहेत दिसायला, ह्या मूर्त्या शाडूच्या मातीच्या आहेत. आणि इथे खास आकर्षण म्हणजे मला बघायला भेटला ना, हा 7 फुटाचा बाप्पाच तो पण शाडूच्या मातीचा, ह्याचा आत्ताशी म्हणजे बोलतात ना बेस तयार होतो, एक बॉडीचा बेस तयार चालला आहे, जी उभारणी चालू आहे. पण हा 7 फुटाचा शाडूच्या मातीची पूर्ण मूर्ती ही बनते 7 फुटामध्ये. आणि ह्या ज्यासुद्धा मूर्त्या आहेत त्या सर्व पी ओ पीच्याच आहेत. अजून यांचं सुद्धा पॉलिशिंग बाकी आहे, कलर वगैरे बाकी आहे, त्याच्यानंतर बाप्पाचे रूप वापर अजून दिसत. आणि आपला व्हिडिओ आपला तुम्हाला जर आवडला असेल तर म्हणताही तर एकदा लाईक करा, व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराच, कारण पुढचे नवीन कंटेंट तुम्हाला पाहायला मिळते. आणि जर बेल आयकॉन आहे ना तर नक्की प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच.